हे सगळं माझ्याच बाबतीत का घडतंय? माझी काय चूक आहे या सगळ्यात? का माझ्याच नशिबी हे सगळं आलंय? इतकी वर्ष मुक्ताशिवाय राहिलो आणि आता जेव्हा ती भेटली तेव्हाच पूर्वाला बुद्धी व्हावी आमचं लग्न असं जाहीर करायची? पूर्वा, तू जर हे मुद्दम केलं असशील ना, तुला कधीच माफ नाही करणार, कधीच नाही। सरप्राइज। सो माय डियर हस्बंड, खुश ना? कशी वाटली बातमी? का ग पूर्वा, आत्ताच जाहीर करायची होती ही बातमी, हीच वेळ मिळाली तुला? आत्ताच म्हणजे असं काय करतोस विक्रम? तूच तर माझे इतके वर्ष मागे लागला होतास ना, की माझं तुझ्यावर खरं प्रेम असेल तर लग्न जाहीर का नाही करून टाकत म्हणून? पण आत्ताच का पूर्वा? आत्ताच म्हणजे एवढं काय झालं रे आत्ताच की आपलं लग्न जाहीर करणं हे तुला चुकीचं वाटतंय? हो वाटतंय, कारण आत्ताच मुक्ता परत आली आहे ना तुझ्या आयुष्यात। आय नो विक्रम, मला माहिती आहे ती गव्हर्नेस म्हणून तुझी आणि तुझ्या आईची सेवा करते। पूर्वा, डोंट मिसअंडरस्टँड, ती इतके दिवस आपल्याकडे काम करतेय पण मला परवाच कळलंय। परवा कळली ना विक्रम, पण तरीही तू एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवली। मला माहितीये विक्रम, मला माहितीये तू हे का लपवून ठेवलं, आणि तुझं तर पहिलं प्रेम आहे ना ती। मी इथे मरमर मरायचं, रात्र दिवस कष्ट करायचं आणि तू तिथे मजा मारायचीस? स्टॉप इट पूर्वा, जस्ट स्टॉप इट। तुझ्याशी बोलण्यात ना काही अर्थच नाही। मुक्ताचं लग्न आधीच पाठवून द्यायला होत त्याला। या सगळ्याचा त्या बिचाराच्या मनावर काय परिणाम होत असेल माहित नाही। त्याच्या डोक्यात आता काय विचार चक्र सुरू असेल ह्याचा आपण विचारही नाही करू शकत ग। लहान मुलंही आपापल्या परीने गोष्टींचा अर्थ काढतच असतात। आपण करायला गेलो एक आणि झालं भलतच। आपल्या बाबतीत कायमच असं होत, आपण करायला जातो एक आणि त्यातून काहीतरी वाईटच निष्पन्न होत। काय सांगणार मी आता मिहिरला? त्या डॅड बरोबर काल त्यांनी एवढ्या आनंदाने बर्थडे सेलिब्रेट केला, तो डॅड आता मुक्ता। आपण नीट विचार करून ठरवूया मिहिरला काय सांगायचं ते। काय सांगणार आहे मी मिहिरला? त्या डॅडच आणि पूर्वा मावशीचं लग्न झालंय हे सांगणार आहे का? आणि हे ऐकून त्याला काय वाटेल ग? काल तो किती खुश होता, त्याचे डॅड परत आलेले त्याच्याकडे। आणि आता काय सांगू की ते डॅड आता आपले नाहीयेत असं सांगू मी त्याला? पूर्वानी नको होतं यार असं करायला, पण आता पळून जातीये, लपून बसली आपल्यापासून। कुठल्या तोंडाने येणार आहे ग ती आपल्यासमोर?
पण या सगळ्या गोष्टी बसून बोलून सॉर्ट आउट करायला हव्यात ना. असं पळून जाऊन आपल्यापासून लपून काय साध्य होणार आहे. किती दिवस लपून बसेल हा. कधी ना कधीतरी तिला आपल्या समोर यावंच लागेल ना. कधी ना कधी कशाला उर्मी. मी आता परत फोन करते तिला आणि जोपर्यंत फोन घेत नाही ना तोपर्यंत आपण करत राहायचं. आता पूर्वाशी जे काही बोलायचंय ते मी बोलणार, तुम्ही नाही. काही फरक जाणवत नाहीये तुला. Aren't you missing something? आणि त्यावर तुमची रिएक्शन येते. ओके मॅडम फोन. गुड मुक्ता, तू फोन केलासच फायनली. तुझ्याच फोनची तर वाट बघत होते मी सकाळपासून, कारण बाकी कोणाशी बोलण्यात ती मजा नाही जी तुझ्याशी बोलण्यात आहे. जातो. हाय मुक्ता, कशी आहेस? हे सगळं काय आहे पूर्वा? कसलं काय? कशाबद्दल बोलतेस तू? तुला चांगलंच माहितीये मी कशाबद्दल बोलते. आजच्या पेपरात जी बातमी आली आहे त्याच्याबद्दल बोलते मी. ओ अच्छा अच्छा, ती बातमी. हो ती बातमी 100% खरी आहे. मला तुला भेटायचं आहे पूर्वा. ठीक आहे बोल, कधी आणि कुठे? यावेळी मी पूर्ण तयार आहे मुक्ता. तासाभरात रुजूच्या घरी. चालेल.